नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर मात्र याच काळात चक्क 1,39,00,000 रुपयांचा वैद्यकीय खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचाराचा हा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला आहे. या माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. गेली 2 वर्षे कोरोना काळात सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी वणवण फिरत असताना आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल 1,39,00,000 रुपये खर्च केले आहेत. 3 पक्षांच्या 18 मंत्र्यांपैकी 9 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 3 मंत्री आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही यात समावेश आहे. कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडी येथील आदिवासी तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कर्जत पोलिसांनी त्याच गावातील तरुणाला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून या तरुणीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. पाथरस ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रेवाडीमधील 17 वर्षीय आदिवासी तरुणी पिंकी गणेश मांगे हिचा मृतदेह 18 एप्रिल रोजी गावाबाहेर झाडाखाली आढळून आला होता. ओढणीने गळफास घेतलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन कशळे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यावेळी पोलिसांनी पिंकी मांगे हिच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली होती. मात्र तपासादरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गावातील अर्जुन गजानन मांगे या तरुणाला अटक करून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिलपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा कॅम्प येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रो कबड्डीतील नामवंत खेळाडूंचा समावेश असणार असून कबड्डीचा थरार क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी 5 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशिष शेलार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह आस्वाद पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ कविता चौतमल यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पनवेलजवळील करंजाडे येथे राहणारा आणि मूळचा उरण तालुक्यातील कोपरोली येथील गायक सागर म्हात्रे यांनी सोनी मराठी टीव्ही वाहिनीवरील मराठी इंडियन आयडल या कार्यक्रमाचा पहिला विजेता होण्याचा बहुमान पटकावला आहे. मराठी इंडियन आयडलचा किताब पटकावल्याने सागरवर पनवेल उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सागरला बुधवारी विजयी घोषित केल्यानंतर गुरुवारी कोपरोली येथे मिरवणूक काढून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सागर म्हात्रे यांनी जासई येथे जाऊन लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. अलिबाग शहर तसेच शेजारील चेंढरे आणि वर्सोली ग्रामपंचायतीच्या काही भागात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळून 6 वर्षे झाली तरी देखील हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. सध्या या प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या प्रकल्पात 27 किलोमीटर लांबीची उच्च दाब वाहिनी आणि 45 किलोमीटर लांबीची भूमिगत लघु दाब वाहिनी टाकली जाणार आहे. सध्याची कामाची स्थिती पाहता हा प्रकल्प आणखी काही काळ रखडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. खोपोली शहरातील अनेक भागात तसेच आदिवासी वस्तीत पाण्याची टंचाई भासत आहे. नगर परिषद प्रशासन खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करत असला तरी भविष्यात पाणी पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
विशेषतः नगरपालिका हद्दीतील काही आदिवासी वाड्या टेकडीवर असल्याने अनेकदा त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. याबाबतही आदिवासी समाजाने नगर परिषद प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे. दरम्यान नगर परिषद हद्दीतील मिल ठाकूरवाडी परिसरात या 3 वाड्या तर धनगरवाडा हा भाग उंचावर आहे. तेथे अद्यापही टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नगर परिषदेने तेथे तातडीने पाणी योजना राबवावी अशी मागणी माजी नगरसेवक राजाभाऊ धुमणे यांनी केली आहे. विलिनीकरणासाठी राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. या संपात माणगाव बस आगारातील सुमारे 82 कर्मचारी सहभागी झाले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हे कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर हजर होऊ लागल्याने माणगाव एसटी आगाराची 70% सेवा सुरू झाली आहे. संपापूर्वी आगाराच्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या अशा दर दिवशी 222 फेऱ्या चालत होत्या. संपावर गेलेल्या 82 पैकी 44 कर्मचारी सध्या कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे माणगाव आगारातून 170 फेऱ्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित 38 कर्मचारी कामावर हजर होणे बाकी असून ते येत्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने हजर होणार आहेत. त्यावेळी पूर्ण क्षमतेने बस आगार सुरू होणार आहे. पेण तालुक्यातील खारेपाट विभागाच्या नारवेल खारभूमी योजनेअंतर्गत भाल विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारणाचे काम सुरू आहे. या कामासाठी येणाऱ्या मोठमोठ्या यंत्रसामुग्रीमुळे राजेंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या भाल येथील घराला जागोजागी तडे गेले असून घराचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राजेंद्र म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खारभूमी योजनेच्या कामासाठी पोकलन डंपर JCB हायड्रा ट्रॅक्टर या अवजड वाहने ये जा करत असल्यामुळे राजेंद्र म्हात्रे यांच्या घराला तडे गेले असून राहते घर कधीही पडू शकते अशी अवस्था झाली आहे. मात्र बरेच महिने उलटले तरी याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने राजेंद्र म्हात्रे यांनी या संदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महाड तालुक्यात 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरामुळे शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळ पाणी पुरवठा योजना देखील बाधित झाल्या होत्या. अनेक गावातील नळ पाणी पुरवठा योजना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर विहिरी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. या पाणी पुरवठा योजना तसेच पाण्याचे स्रोत त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाला निधीची गरज आहे. मात्र अद्यापही या योजनांना सरकारकडून दमडी देखील मिळालेली नसल्याने ऐन टंचाई काळात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील सुमारे 72 नळ पाणी पुरवठा योजना 14 विहिरी आणि 2 तलावांचे नुकसान झाल्याचा अहवाल महाड ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. तालुक्यातील नादुरुस्त पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला तब्बल 5,47,00,000 रुपयांची गरज असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र महापुरानंतर जवळपास 8 महिने झाले तरी अतिवृष्टी बाधित झालेल्या पाणी योजनांना अद्याप एक दमडी देखील मिळालेली नाही. यामुळे पाणी टंचाई काळात नागरिकांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील शेलू रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा मोबाईल फोन जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या 2 चोरांना कर्जत रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. रोहित शिंदे हा तरुण 18 एप्रिल रोजी शेलू स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरून जात असताना 2 अनोळखी तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेला. याबाबत कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 16,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने बुधवारी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शिक्षक शाळा आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावर झालेल्या चर्चेअंती या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन राजेश कुमार यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिक्षक परिषदेचे संस्थापक तथा आमदार संजय केळकर, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहकले,
राज्य कार्याध्यक्ष भरत मडके, राज्य कार्यालयीन मंत्री भगवान खरत यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. त्यासाठी सिडकोने रायगड भवनाच्या 3 मजल्यावर एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. गेल्या 30 रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश पालदी यांनी सातत्याने शासनाकडे ही मागणी लावून धरली असल्यामुळे हा प्रश्न मार्गी निघाला आहे. या प्रक्रियेमुळे 12.5% योजनेच्या रेखांकनामध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरेही नियमित केली जाणार आहेत. दरम्यान घरे नियमित व्हावी यासाठी मूळ गावठाणापासून विस्तारित गावठाणांची हद्द 250 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्याकरिता येत्या 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील जुने भाजी मार्केट विभागातील कृष्णाळे तलाव आणि त्यासमोरील गाडी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या फुलविक्रेत्यांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी महासभेत केली. यावेळी त्यांनी अनधिकृतरित्या फुले गजरे विकणारे हे पनवेलचे स्थानिक रहिवासी नसतानाही ते अनधिकृतरित्या इथे राहून परिसर अस्वच्छ करत आहेत. सुरुवातीला काही प्रमाणात असणाऱ्या या लोकांची लोकसंख्या आता 150 वर गेली आहेत. वेळीच जर याला आळा घातला नाही तर इथली संख्या सुद्धा वाढेल आणि त्यांना काढून टाकणे अवघड होईल असे सांगितले. तसेच यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नवनाथ नारायण ठाकूर यांची खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र उरणचे आमदार महेश पालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना दिले. यावेळी महेश पालदी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपची ध्येय धोरण आणि कार्यक्रम यशस्वीरित्या अंमलबजावणी कराल याची मला खात्री आहे असे सांगत नवनाथ ठाकूर यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावण, युवा नेते महेश कडू, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, नगरसेवक कौशिक शहा यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या प्रभाग 18 पाडा मोहल्ल्यातील नाल्यांची आणि गटारांची दुरावस्था झाली होती. तसेच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. नागरिकांचे आरोग्य आणि रोगराई पसरण्याची भीती लक्षात घेत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने साफसफाई करून घेतली. रमजानच्या पवित्र महिन्यात नालेसफाई करून घेतल्याबद्दल मोहल्ल्यातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.